लाईव्ह आलेलो आहे. लाईव्ह येण्याचं कारण असं की मी आज रोज मोफतच्या माध्यमातून औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठा परिसरातील बुद्ध लेणीमध्ये आलेलो आहे. आणि लेणीचं हे एक वेगळंच वैशिष्ट्य जाणवतं असं दाखवत असतं, कारण अनेक ठिकाणी फिरत असताना अनेक पाहायला मिळतात, वेगवेगळं अभ्यासाला मिळतं, शिकायला मिळतं. परंतु या लेणीमध्ये आणखी काही वेगळं असं आहे की सूर्य जसा उगवतो सकाळी 6:30 ते 7:45 दरम्यान, त्यावेळी मी इथे आलो आणि आल्यानंतर मला प्रथमतः हे जाणवलं की इथे 3 नंबर लेणी 7 नंबर लेणीच्या बाजूचा काही परिसर तिथे या लेणीमध्ये सूर्य उगवतो सूर्याचा जो प्रकाश आहे सूर्यप्रकाशाची प्रथम किरण सूर्य उगवल्यानंतर त्याचा जो प्रकाश आहे तो प्रथम किरण जी येतात ही बाहेरून थेट ही किरण सूर्य उगवल्यानंतर बाहेरून थेट भगवान बुद्धांच्या पायथ्याशी येतात. इथे जिथे मी आता उभा आहे इथे येतात आणि ह्या जवळपास कॅम्पसमध्ये थेट किरण सूर्याची ह्या भगवान बुद्धाच्या पायथ्याशी येतात. आणि विशेष म्हणजे ज्या मूर्तीजवळ आहे ही धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. मला थोडासा आनंद वाटतो की धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा ही धम्मचक्र प्रवर्तन कंटिन्यू करत असते आणि या समोरच्या परिसरामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यानंतर पहिलं मिलिंद महाविद्यालय जर कुठे उभं केलं आहे ते या औरंगाबाद परिसरामध्ये उभं केलं होतं आणि आजही थाटामाटात ते चळवळीचे केंद्र म्हणून सुद्धा आपण संबोधत असतो. हे मिलिंद कॉलेज पीपल्स सोसायटी इथे समोर जवळच आहे. सांगण्याचं तात्पर्य की धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा ही नेहमी प्रवर्तन करण्याच्या मार्गावर असते आणि ही जी आपण मुद्रा बघताय ही त्या काळात तांबूस लाल रंग दिसतो काशी वस्त्रासारखा आणि जसा तसा हा रंग आजपर्यंत आहे. साधारण ही लेणी 2000 भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर सम्राट अशोकाच्या संकल्पनाच्या नंतरच्या काळातलं असावं. साधारण हे 3 शताब्दीमध्ये म्हणजे 3 BC मध्ये याची कल्पना मांडणी केलेली आहे. विशेषतः या लेणीचं मध्ये दुसरं एक वैशिष्ट्य आहे की मी लेणी क्रमांक 3 आणि लेणी क्रमांक 7 मध्ये आपण दाखवलेलं आहे की या बाजूला भगवान बुद्धांना वंदन करणारी ही तत्कालीन आपण पुरुष मंडळी समजू आणि ह्या बाजूला उजव्या बाजूला पुरुष मंडळी आहेत भगवान बुद्धाच्या आणि डाव्या बाजूला सर्व महिला वर्ग आहे. आणि ही अशी शिल्प फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. भगवान बुद्धांना वंदन करणारी भगवान बुद्धांना अभिवादन करणारी भगवान बुद्धांना ही शिल्प फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. ही शिल्प मराठवाडा विद्यापीठातील लेणी परिसरात आहे मराठवाडा विद्यापीठ परिसरात लेणी आहे. पहा आपल्याला सुंदर अगदी रंगीन शिल्प दिसते. नक्कीच आपण ह्या शिल्पाला भेट द्या. अशा लेण्यांचं संवर्धन झालंच पाहिजे. संवर्धनाच्या माध्यमातून पण इथे आपण सतत यावं यामागचा हाच आमचा उद्देश असतो. दुसरा थोडा सल्ला वेगळ्या भूमिकेतून देऊ शकतो की इथे परदेशातील लोकसुद्धा अभ्यासासाठी येत असतात, काही विद्यार्थी पण असतात, परंतु इथे जास्त प्रमाणात
कपूरसेनाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते आपण संवर्धक लोकांनी, बौद्ध समजणाऱ्या लोकांनी, बुद्धिस्ट असणाऱ्या लोकांनी या लेणीवर वारंवार येऊन ते बंद केलं पाहिजे एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय भीम.